ही लोक विकास संशोधन संस्था यांचे अध्यक्ष श्री रवींद्र धनक यांनी जो अर्ज केला होता नगरपालिकेकडे, त्याचा सर्वकष विचार करून सर्वांच्या सहमताने आणि सहकार्याने आज विशेष सभेत ना हरकत देण्याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. ना हरकत देत असताना जे काय पाण्याच्या टाकीचे क्षेत्र आहे, तसेच फळ व भाजी मार्केटकरिता जे आरक्षित क्षेत्र आहे, ते बाधित न होता उर्वरित क्षेत्रासाठी ही ना हरकत परवानगी देण्यात आलेली आहे. कामांना पार करत करत कालही सगळ्या नगरसेवकांची आग्रही भूमिका होती की आरक्षण काढा, परंतु त्यांना त्यातल्या तांत्रिक अडचणी लक्षात आल्या, त्यांच्या राजकीय अडचणी लक्षात आल्या. मग त्यांनी आज असा निर्णय घेतला की ह्या सर्वे नंबर 1840 मधली जी उरलेली जागा आहे, त्यांच्या टिपणीमध्ये 21 गुंठे असा उल्लेख आहे, ही 21 गुंठे जागा आता शाळेसाठी देण्याला नगरपालिकेची संमती आहे. आणि मग ह्या ठरावाच्या आधारे आम्हाला शासनापर्यंत जे आपलं प्रकरण प्रलंबित आहे तिथपर्यंत जाता येईल, आणि तिथून शासनाला जी काही द्यायची आहे जागा त्याला त्याचा उपयोग होईल. आणि या बाबीवर समाधान झाल्यामुळे आरक्षण काढलं नाही तो माझा आग्रह आहे तो आहेच, त्याच्यासाठी मी वेगळ्या पातळीवर काम करीलच सतत. कारण आरक्षण काढायचं असेल आत्ता तर त्याला कलम 37 नुसार कारवाई केली पाहिजे, आणि ती आत्ता करता येत नाही. नगरपालिकेने विशेष सभा घेतली, कृषी लोक विकास संशोधन संस्थेला जागा देण्याचा निर्णय घ्यावा असा विषय घेतला, हे त्यांचं एक सकारात्मक पाऊल आहे. मुख्याधिकारी ॲलिस कोरे, नगराध्यक्ष वैशालीताई वाखरे, आणि मग संजय देशमुखांपासून तर मुजफ्फरभाई कुरेशींपर्यंत, आणि सगळ्या महिला नगरसेविका शितोळेताईंपासून ते मल्लावताईंपर्यंत, सगळ्यांनी याच्यामध्ये खूप सकारात्मक भूमिका घेतली. आणि त्यांनी आग्रहाने हा ठराव करून दिला की शाळेसाठी जागा दिली पाहिजे, जी काय आहे शिल्लक ती 21 गुंठे का वाहिना दिली पाहिजे, ही त्यांची भावना मी समजून घेतली. ती भावना त्या ठरावात प्रतिबिंबित झालेली आहे ते मला लक्षात आलं, आणि मग मी हा त्यांनी दिलेला ठराव आणि त्यांनी केलेली विनंती याला मान देऊन मी आणि ॲडव्होकेट सुभाष जैन यांनी हे उपोषण आम्ही आज मागे घेतो आहोत. ह्याच्यामध्ये जय पराजयाचा कुठलाही विषय नाही, कारण ही लढाई आहे. सामान्य माणूस हा सतत हरलेला आहे, हा एक टप्पा झाला, या लोक चळवळीचा हा एक टप्पा झाला. कारण आज ठराव झाला म्हणजे उद्या जागा मिळत नाही. सरकारकडे ते जायचं आहे त्याला 2-2 महिने जातात, सरकारची ऑर्डर व्हायला त्याला अनेक दिवस जातात. पण वंचित समाजाच्या, बहुजन समाजाच्या, जनसामान्यांच्या मुलांना एक दर्जेदार शिक्षण द्यावं असा आग्रह असलेले आम्ही कार्यकर्ते आहोत. आमच्या ह्या प्रयत्नाला, आमच्या ह्या लढाईला आपल्या सगळ्यांच्या आम्ही सगळ्यांचं बळ मिळालं, आपल्या सगळ्यांच्या सहभागामुळे, पत्रकारांपासून ते जनसामान्यांना बळ मिळालं, त्या सगळ्यांचं मी ऋणी आहे. कारण मित्रांनो, ही लढाई अशीच लढावं लागते. जनसामान्य माणसाला कुठली हत्यारं नसतात, त्यांचा सहभाग, सक्रिय सहभाग आणि जागेपणा राहून जागेपणानं त्या प्रसंगामध्ये हजर राहणे हेच मोठं शस्त्र आहे. प्रस्थापित लोक त्यालाच घाबरतात. जनसामान्य माणूस जागेपणाने रस्त्यावर आला की प्रस्थापित माणूस घाबरतो, हेच शस्त्र आहे. हा मार्ग महावीर, बुद्ध, कबीर आणि गांधीजींनी दिलेला आहे. गांधीजींची यावर्षी 150वी जयंती आहे. गांधीजींनी हा सत्याग्रहाचा मार्ग दिला आहे. आपला देश स्वतंत्र त्या मार्गाने झालेला आहे आणि त्याच्यावर आमचा विश्वास आहे. कायदा मानणारे आम्ही माणसं आहोत. आपणही या गोष्टीचा अभ्यास करा, कारण सत्याग्रहाशिवाय जनसामान्य माणसाच्या हाताखाली हाताकडे दुसरं कुठलंही शस्त्र नाही. आपण उचलून दगड उचलून काही करू शकत नाही, कारण आपण दगड उचलला तर आपणच आपल्या रक्तामासातनं घामातनं उभ्या राहिलेल्या इमारतींवर आपण दगड मारत असतो, तो पायंडा पडतो, अशाने विध्वंस होईल. आपल्याला जर नवीन भारत उभा करायचा असेल तर सत्याग्रहाचाच मार्ग अवलंबावा लागेल. या जनसामान्यांच्या बळातून नवीन भारत उभा राहील असा मला विश्वास वाटतो. आपण सगळ्यांनी खूप सहकार्य केलं आणि आपला खूप ऋणी आहे. धन्यवाद.